नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजय सुर्वे मॅथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपलं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित अभ्यास मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेच्या अंतर्गत मी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मधील प्रत्येक सराव संचावर आधारित काही उदाहरणे सोडवून समजून सांगितलेली आहे आणि त्या प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी मी या यूट्यूबच्या चॅनलवर ठेवलेले आहेत, टाकलेले आहेत. तर आपल्याला या ठिकाणी या अभ्यास मालिकेमधील जर व्हिडिओ आवडले असतील किंवा आवडत असतील तर नक्कीच आपण या ठिकाणी या यूट्यूबला आपण सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरणे या दोन चलातील रेषीय समीकरणावर आधारित निरसन पद्धत या निरसन पद्धतीमधील विशिष्ट प्रकारची जी उदाहरणं आहेत त्या विशिष्ट प्रकारच्या उदाहरणाचा आपण सराव करणार आहे, अभ्यास करून करणार आहे. तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याची निरसन पद्धतीच अभ्यासणार आहोत. परंतु या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. तर या उदाहरणामध्ये आपण बघूया आपल्या पाठ्यपुस्तकातील सराव संच 1.1 मधील प्रश्न दुसऱ्यामधील हे सातवं उदाहरण आहे. 99x + 101y = 499 आणि 101x + 99y = 501 अशा प्रकारची दोन समीकरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. या समीकरणांना आता आपण क्रमांक देऊया. पहिल्यांदा 99x + 101y = 499 समीकरण नंबर याला 1 म्हणूया आपण आणि 101x + 99y = 501 अशा प्रकारे समीकरणांना आपण प्रथमतः क्रमांक देत असतो. आता या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर असं दिसून येते आपल्याला की जर मला सहगुणक सारखे म्हणजे निरसन पद्धतीने जर मला सोडवायचं झालं तर पहिल्यांदा सहगुणक सारखे करून घ्यावे लागतील. एकतर एक्स या चलाचे सहगुणक मला सारखे करून घ्यावे लागतील किंवा वाय या चलाचे सहगुणक मला सारखे करून घ्यावे लागतील. ते सारखे करण्यास समजा मला वायचे सहगुणक सारखे करायचे असतील तर मला या समीकरण 1 99 गुणावं लागेल आणि समीकरण 2 मी 101 गुणणार, तेव्हा माझे वायचे सहगुणक समान होतील. परंतु या ठिकाणी ह्या ज्या संख्या आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या संख्या आहे, त्यामुळे आकडेमोड निश्चितपणे आपली वाढणार आहे. त्यानंतर अजून एक निरीक्षण करा की या ठिकाणी जे सहगुणक आहेत या सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. म्हणजे पहिल्या समीकरणामधील एक्सचा सहगुणक 99 आहे, तो समीकरण 2 वायचा सहगुणक झालेला दिसतोय आपल्याला. आणि जो वायचा सहगुणक आहे समीकरण नंबर 1 तो समीकरण 2 एक्सचा सहगुणक आहे. मग याला म्हणतो आपण सहगुणकांची आदला बदल होणे, याला म्हणतात सहगुणकांची आदला बदल होणे. असं उदाहरण जेव्हा असेल की ज्यामध्ये सहगुणकांची आदला बदल झालेली आहे आणि सहगुणक मोठमोठे आहेत, म्हणजे अशा वेळेस सहगुणक आपल्याला समान करणं जरा अवघड आहे, आकडेमोड आपली या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला एक सोपी पद्धत, एक विशिष्ट प्रकारची पद्धत या ठिकाणी या उदाहरणाच्या द्वारे आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा या दोन समीकरणांची बेरीज करायची आहे आणि मग आपल्याला तिसरं एक सोप्या स्वरूपातलं समीकरण मिळेल. त्यानंतर या दोन समीकरणांची आपण वजाबाकी करायची आहे, म्हणजे आपल्याला समीकरण नंबर 4 मिळेल, ते सुद्धा सोप्या स्वरूपामध्ये असेल आणि मग 3 आणि 4 समीकरण आपल्याला या ठिकाणी सोडवता येईल. तर ही पद्धत आपण आता समजून घेऊया. तर समीकरण 1 व समीकरण 2 म्हणजे समीकरण 1 व 2 आपण आता या ठिकाणी बेरीज करणार आहे. समीकरण 1 व 2 बेरीज करू. या ठिकाणी बेरीज करताना पुन्हा समीकरण एकाखाली एक मांडून घेऊया. 99x + 101y = 499 समीकरण 1 आणि 101x + 99y = 501 अशा प्रकारे समीकरण 2 या दोघांची करायची आपल्याला या ठिकाणी बेरीज. बेरजेमध्ये या ठिकाणी आपण बेरीज करूया. 99 आणि 101 ची बेरीज झाली 200x अधिक या दोघांची बेरीज 200y बरोबर या दोघांची बेरीज 1000. आता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं एक तिसरं समीकरण मिळालेलं आहे, याला अजून आपल्याला सोपं करता येईल. कशा पद्धतीने? तर इथं 200 आहेत, इथं 200 आहेत आणि ही 200 पटीमधली संख्या आहे. म्हणजे आता आपण प्रत्येक पदाला 200 भागून घेऊया. तर 200 भागून घेतल्यानंतर आपल्याला एक सोपं समीकरण मिळेल. इथं 200 भाग घालवला तर फक्त एक्स मिळेल, अधिक इथं 200 भाग घालवला तर आपल्याला वाय मिळतील आणि इथं आपण 200 भाग घालवला तर 5 आपल्याला मिळेल.
म्हणजे आता आपल्याला हे समीकरण नंबर 3 मिळालेला आहे. सोप्या स्वरूपातलं आपल्याला समीकरण नंबर 3 प्राप्त झालेला आहे. जी मोठी मोठी समीकरण होती त्या मोठ्या समीकरणाचा आता आपण एक सोपं रूपांतर केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण बेरीज केली आता त्याच पद्धतीने आपण समीकरण 2 हे समीकरण 1 मधून वजा करू. समीकरण 2 हे समीकरण 1 मधून वजा करू. 1 मधून वजा केल्यानंतर या ठिकाणी आपण बघूया समीकरण पुन्हा आपल्याला मांडावे लागणार आहेत. 99x अधिक 101y बरोबर 499. समीकरण क्रमांक 1 च आहे तो 101x अधिक 99y बरोबर 501. समीकरण नंबर 2 आहे. आता या समीकरणांची आपण वजाबाकी करणार आहोत. वजाबाकी करताना आपल्याला माहिती आहे की समीकरण 2 मधील जी पदे आहेत त्या पदांची चिन्ह बदलतात. मग 99 वजा 101 याचं उत्तर येणार आहे ऋण 2x. 101 मधून 99 गेले तर याचं उत्तर येणार आहे धन 2y बरोबर 499 मधून 501 गेले तर त्या ठिकाणी उत्तर येणार आहे ऋण 2. पुन्हा हे समीकरण जे आहे याला अजून आपल्याला सोपं करून घेता येईल. कशा पद्धतीने तर या ठिकाणी ह्या सगळ्या संख्या 2च्या पाढ्यामधील आहे 2च्या पटीमधील आहे. मग आपण समीकरण या समीकरणाला काय करू 2ने भाग घालूया. 2ने भाग घालून म्हणजे 2ने जर आपण या ठिकाणी भागून घेतलं या ठिकाणी तर आपल्याला कशा पद्धतीने मिळेल ते बघूया. तर ऋण एक्स अधिक वाय बरोबर ऋण 1 समीकरण क्रमांक 4 त्याला असं नाव देता येईल आपल्याला. समीकरण नंबर 4 म्हणजे आता आपण काय केलेलं आहे तर जे दिलेली 2 समीकरणं होती ही दिलेली 2 समीकरणे आपण सोप्या पद्धतीने समीकरण 3 मध्ये आणि समीकरण 4 मध्ये रूपांतरित करून घेतलेली आहे. समीकरण 3 मध्ये आणि समीकरण 4 मध्ये रूपांतरित करून घेतलेली आहे. आणि मग ही समीकरण 3 आणि 4 आपल्याला निरसन पद्धतीने सोडवता येतील. निरसन पद्धतीने समीकरणे कशा पद्धतीने सोडवतात हे या ठिकाणी एक व्हिडिओच्या द्वारे मी समजून सांगितलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्हाला दिसेल त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला निरसन पद्धत या ठिकाणी समजून घेता येईल, तिचा अभ्यास करून घेता येईल. तर या ठिकाणी समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला एक्सचं निरसन होताना दिसून येईल. समीकरण 3 व समीकरण 4ची या ठिकाणी आता आपण बेरीज करूया. मग आता बेरीज केल्यानंतर बेरीज करण्यासाठी आपल्याला पुन्हा समीकरण एकाखाली एक मांडून घेऊया. एक्स अधिक वाय बरोबर 5 समीकरण नंबर 3च आहे ते. आणि ऋण एक्स अधिक वाय बरोबर ऋण एक समीकरण 4 बेरीज करतोय आपण. बेरीज करताना इथं मात्र चिन्ह बदलणार नाही. याचा लोप या ठिकाणी होताना तुम्हाला दिसून येईल. या ठिकाणी हा लोप झाला. वाय अधिक वाय बरोबर 2y बरोबर 5 वजा 1 म्हणजेच 4. याला सोपं रूप दिल्यानंतर तुम्हाला वायची किंमत मिळेल वाय बरोबर 2. कारण या 2चं पक्षांतर एक केलं तर 4/2 होतील. 4/2 म्हणजेच या ठिकाणी वाय बरोबर 2 ही किंमत आता आपल्याला मिळालेली आहे. एका चलाची किंमत आता आपण काढलेली आहे. ही किंमत जी आहे वाय बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 3 किंवा समीकरण 4 मध्ये ठेवूया. तर 3 समीकरण सोपं वाटते तिसरं, म्हणून वाय बरोबर 2 ही जी किंमत आहे ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. 3 मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला इथं समीकरण 3 पुन्हा मांडतोय मी. समीकरण 3 एक्स अधिक वाय बरोबर 5 असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी वायची किंमत 2 ठेवतोय आता. म्हणजे एक्स अधिक 2 बरोबर 5. आणि मग याला जर मी सोडवलं तर एक्स बरोबर 5 वजा हे 2चं पक्षांतर केल्यावर इथे ऋण 2 होतील. म्हणजेच मला मिळेल या ठिकाणी एक्स बरोबर 3 ही मला या ठिकाणी दुसऱ्या चलाची मिळालेली किंमत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ह्या 2 किमती मिळवलेल्या आहे. म्हणजेच वाय बरोबर 2 आणि एक्स बरोबर 3 ह्या 2 किमती आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. या किमतींनाच आपण या समीकरणाची उकल म्हणणार आहोत. आणि मग आपल्याला सगळ्यात शेवटी या ठिकाणी उत्तर लिहिता येईल की एक्स बरोबर 3 म्हणजे एक्स वाय कंसामध्ये जी चलं असतील ती चलं या ठिकाणी घ्यायची आहेत. एक्स वाय असतील किंवा ए बी असतील किंवा एम एन असतील
तर त्या पद्धतीने घ्यायची आहे आणि ज्या चलाची किंमत अगोदर काढली ती किंमत नाही लिहायची तर यातलं जे पहिलं चल आहे 3 पहिलं चल आहे x याची किंमत 3 आहे म्हणून ही पहिल्यांदा 3 लिहायची आहे y ची किंमत या ठिकाणी 2 आहे म्हणून या ठिकाणी 2 हे असं लिहायचं आहे कारण ही क्रमित जोडी आहे x बरोबर 3 असायचा अर्थ होतो आणि y बरोबर 2 असायचा अर्थ होतो ही या समीकरणाची उकल आहे म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हे समीकरण सोडवता येईल या समीकरणामध्ये तुम्ही प्रामुख्याने बघितलं असेल की जरी दिसायला ही समीकरण खूप मोठी असली त्यातले सहगुणक जरी खूप मोठे असले तरी आपण या पद्धतीचा जर वापर केला तर या पद्धतीने ही समीकरण आपल्याला सहजासहजी किंवा सोप्या पद्धतीने सोडवता येतात हे निरसन पद्धतीमधलंच एक विशिष्ट प्रकारचं उदाहरण आहे असं याला म्हणता येईल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सराव संच 1.1 जो आहे त्यामध्ये आता 7वं उदाहरण मी तुम्हाला समजून दिलेलं आहे याच पद्धतीचं एक 8वं उदाहरण आहे ते 8वं उदाहरण तुम्ही या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करा सोडवायचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही पद्धत समजेल अतिशय सोपी पद्धत ही आहे एका उदाहरणाच्या द्वारे मी समजून तुम्हाला सांगितलेली आहे निश्चित मला खात्री आहे की तुम्हाला ही पद्धत चांगली समजलेली असेल तर अशा प्रकारे आपण या एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या विशिष्ट पद्धतीचा अभ्यास केलेला आहे मुळामध्ये ही निरसन पद्धतच आहे परंतु या ठिकाणी तिचं वैशिष्ट्य काय आहे तर ही पद्धत फक्त जेव्हा चलांच्या सहगुणकांची अदलाबदल झालेली असेल चलाचे सहगुणक जेव्हा या ठिकाणी अदलाबदल होऊन आलेले असतील तर त्यावेळेसच आपण या दोन या समीकरणांना ही पद्धत वापरायची आहे म्हणजे एकदा या ठिकाणी आपण त्या दोन समीकरणांची बेरीज करून तिसरं समीकरण मिळवायचं आहे आणि त्याच दोन समीकरणांची वजाबाकी करून आपण चौथं समीकरण मिळवायचं आहे आणि आपल्याला जे मिळालेलं तिसरं आणि चौथं समीकरण आहे ते तिसरं आणि चौथं समीकरण आपण निरसन पद्धतीने सोडवायचं आहे तर ही पद्धत तुम्हाला या ठिकाणी निश्चितच चांगल्या पद्धतीने समजलेली असेल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अशाच प्रकारची काही उदाहरणं या ठिकाणी आपल्या सराव संच 1.1 मध्ये प्रश्न क्रमांक दोन मधील उदाहरणे तुम्हाला दिलेली आहे ते उदाहरणे सोडवण्याचा तुम्ही सराव करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल या ठिकाणी आपले आभार धन्यवाद आणि जर तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी हा शेअर करा या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी शेअर करा म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी या चॅनलचा फायदा होऊ शकतो पुनश्च एकदा सर्वांचे आभार धन्यवाद